मी जिजाऊ बोलते. माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झालर पसरली होती. रयत निश्चित पडली होती. नव्हती गुलामीची चाळ की अन्यायकारक राजवटी विरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत. अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजी राजे यांच्या मार्गदर्शनाने मी बाळ शुभांना वयाच्या 12व्या वर्षी घेऊन पुण्यात आले. सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार. मावळ्यांच्या सहाय्याने आणि शुभाच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकर झाली. एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो. स्वराज्याची स्थापना झाली. रयत सुखाने जगू लागली. पण माझ्या या शुभावर, या स्वराज्यावर संकटही अनेक आली. अफजल खान, शाहिस्ते खान, पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब अशा एक अनेक संकटांवर माझा मुरुक पुरून उरला. माझा शिबा छत्रपती झाला. मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की आपण आपल्या मुलांवर शिबासारखे संस्कार करा आणि घराघरात शिवाजी घडवा. जगदंब जगदंब धग्धवा.